रायगडच्या ताडवाडी आणि या पोहेतील शेकडो आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. उपजिल्हा प्रमुख नितीन सावंतांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडलेला. चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांचे बळी जात आहे. जळगाव येथे अधिकारी असलेल्या राऊत दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलेलं आहे. रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं मध्यरात्री 12 आमरण उपोषण सुरू होतंय, तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत अंतरवालीमध्ये आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राला 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑनलाईन पद्धतीनं या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, तर कोल्हापूर ते पुणे, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन सुरू होते. कोल्हापूर नांदेड जिल्ह्यांचा अपवाद वगळता या शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांचा विरोध दूर करण्याचं आणि गरज वाटल्यास महामार्गाच्या आरेखनामध्ये सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पुण्यामध्ये विसर्जनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं 6,500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असेल. विसर्जनाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल, तर मुख्य विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्या वीज ग्राहकांकडे वीज थकबाकी प्रलंबित आहे अशांची वीज जोडणी महावितरण विभागानं खंडित केली होती, परंतु नव्यानं सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेतून आता खंडित घरांतील वीज पुरवठा पूर्ववत जोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये 6,600 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी काढण्यात आलेली निविदा अदानी समूहानं जिंकलेली आहे. अदानी समूहानं निविदेमध्ये प्रति युनिट 4.8 रुपये अंदाजित दर दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात नोव्हेंबरनंतरच ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे, तर आणखी 1.5 महिन्यानंतर ऊसाचं गाळप सुरू होणार असून कर्नाटकमध्ये 15 नोव्हेंबरला ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. श्री सिद्धिविनायकाला अर्पण केलेलं सोने चांदी दागिन्यांचा आज लिलाव पार पडणारे. भाद्रपद उत्सवाचं औचित्य साधत बाप्पांच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव करण्यात येणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी आज सायंकाळी 6 चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात येणार आहे, तर रात्री 12 मुखदर्शनाची रांग देखील बंद होणार आहे. नवी मुंबई येथील पाम बीच मार्गावर खाडी किनारी धुक्याची चादर पाहायला मिळते, त्यामुळे नवी मुंबईत सर्व ठिकाणी धुकं पसरलेलं दिसून येत आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. दिवसभर वातावरण ढगाळ राहून हवेत गारवा राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.